मुलांना मुलगी मिळत नाहीये, लग्नाचं वय होऊनही लग्न जमत नाही असे किमान 50 मुलं प्रत्येक गावामध्ये सर्रास पाहायला मिळतात. प्रत्येक गावात मुलगी मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. अशाच मुलांनी आज नवरदेवाच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. लग्नाला मुलगी मिळण्यासोबतच गर्भलिंग निदान कायदा कडक करावा. गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याने लोक सर्रास गर्भलिंग निदान करून मुलींना गर्भातच मारून टाकतायत. त्यामुळेच मुलांना लग्नाला मुली मिळत नाहीयेत. त्यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन गर्भलिंग निदान कायदा कडक करावा. तसेच तरुण मुलांना मुली मिळाव्या या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. काय प्रमुख मागणी तुमची आज या ठिकाणी? प्रमुख मागणी अशा प्रकारची आहे की ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे अशा तरुण मुलांना बायको मागण्याचा मोर्चा या ठिकाणी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला. अनेकांना प्रश्न पडलेला असेल की असा बायको मागण्याचा कुठं मोर्चा असतो का, अशा प्रकारची कुठं मागणी असते का? हा प्रश्न पडलेला ज्याला त्याला असेल पण तो रास्ता. पण ज्या मुलांचं लग्न होत नाही त्यांचे आई वडील लग्न जमवण्यासाठी घरोदारी दारोदारी झिजवून आले, गावोगावी झिजवून आले, त्यांचा आता प्रयत्न थांबलेला आहे. मग त्या आईवडिलांना कुणाकडे मागणी केली पाहिजे, त्यांची समस्या कुणाकडे मांडली पाहिजे? तर त्याच्या आईवडिलांना समस्या मायबाप सरकारकडे मांडली पाहिजे आणि मायबाप सरकारनंच खऱ्या अर्थानं ही समस्या सोडवली पाहिजे. उद्या अशी म्हणतील आज लग्न होत नाही तर उद्या लेकरं जर लेकरं नाही होईल तर तुम्ही काय काय करणार? ही सरकारची जबाबदारी आहे. लग्न मुलींची मुलांची तफावत खऱ्या अर्थानं या देशाचा जरी विचार केला तर या देशामध्ये 1000 मुलामागं 940च फक्त मुले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला, केरळचा विचार केला, केरळ हा 100% साक्षरता राज्य असलेला आहे. तिथं मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद केला जात नाही, तिथं 1000 मुलामागं. याला परनेक प्रमुख कारणीभूत सरकारनं ज्या ज्या वेळेला चुकीचं निर्णय घेतलं, निर्णय घेतलेलं त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. गर्भनिदान लिंग चाचणी या ठिकाणी या प्रमाणात व्हायला पाहिजे होती, त्या प्रमाणात या ठिकाणी ज्यादा प्रमाणात गर्भलिंग निदान चाचणी झाली. सोनोग्राफीच्या मिशनीमुळं मुलगी पाहिजेल का मुलगा पाहिजेल, मुलगीला कुणी पसंती दिली नाही, मुलालाच पसंती दिलेला आहे. मागं सर्वे केला होता, एका दिवसामध्ये 800 मुली या ठिकाणी सोनोग्राफीच्या ह्याच्यामध्ये आढळल्या होत्या आणि 799 मुलीनं त्या ठिकाणी मुलींच्या आईवडिलांनी ते गर्भपात केला, एकच फक्त मुलीनं स्वीकारलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या महाराष्ट्रामध्ये मुलामध्ये आणि मुलीमध्ये तफावत झाल्यामुळं आज लग्नाला मुलांना लग्नाला मुली मिळत नाही. त्या मुलं भरकटून चालली, व्यसनाधीन झाली, आई वडिलांना अटॅक यायला लागला, शुगर व्हायला लागली, बीपी व्हायला लागली. आमची प्रमुख मागणी हेच आहे की या सरकारनं जे सर्व गर्भनिदान लिंग चाचणी थांबवली पाहिजे, मुलींना जन्म दिला पाहिजे याच्यासाठी सरकारनं कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे. ज्या मुलांची लग्न होत नाही त्या मुलांसाठी खऱ्या अर्थानं आमचं एवढंच मागणं आहे की रस्त्यावर खड्डा पडलेला आहे, सरकारनं बुजवाचा आहे. ते कसा बुजवाचा आहे, मातीनं बुजवाचा का, मुरमानं बुजवाचा का, डांबरीनं बुजवाचा का, काँक्रीटनं बुजवाचा, ते सरकारचं काम आहे. फक्त आमचं काम एवढंच आहे की त्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायला लागला की 1000 मुलामागं 889 मुली या महाराष्ट्रात आहेत. येणाऱ्या भविष्य 5, 10, 15, 20 वर्षात कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला किती जर विचार केला तर कायदा व सुविस्ता लाईन ऑर्डर त्यांना सांभाळता येणार नाही. त्यामुळं आत्ताच अजून वेळ गेलेली नाही, या सरकारने याच्याबद्दल गंभीर झालं पाहिजे आणि गंभीरतेने पावलं उचलून खऱ्या अर्थाने यातला प्रश्न सोडवला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची. तुमचं वय किती आहे, तुमचं नाव सांगा पहिला. काय नाव सांगू? नाव सांगा. नाव सनी पवार. सनी पवार. तुमची काय शिक्षण झालं तुमचं? माझं शिक्षण 7वी झाली. आणि तुमचं वय किती आहे सध्या? आता वय माझं 26 आहे. आणि काय नोकरी काय करता सध्या तुम्ही? मी सध्या मिस्त्री काम करतो, स्वतः काम घेतोय. हा, तर काय तुमचं आता ह्या वयानुसार तुम्हाला मुलगी मिळाली नाही, किती वर्ष झालं तुम्ही मुलगी पाहायचा कार्यक्रम बघता? माझं तात्पर्य मोर्चाला येण्याचं असं आहे की आज मी 5-6 माणसं सांभाळतो कामाची, बिगारी गोरगरीब कामगार आहेत माझ्याकडं. तर माझं तात्पर्य असं आहे की मोर्चाला सामील होण्याचं की त्यांनाही मुलगी मिळावं यासाठी चेअरमनच्या मोर्चासाठी मी सहभागी झालेलो आहे आणि माझे कामगार आहेत त्यांचं वय आहे कमीत कमी 26-27 ह्या रेंजमध्ये गेलेले आहेत. तरी त्यांनी भरपूर असा प्रयत्न करतात, यांची पोटावर हातावरली पोट आहे त्यांची. तर भरपूर दिवसापासून वयाच्या 20 वयापासून ते मुलगी शोधतायत, आता 26-27. तर गोरगरिबांनी कमवायचं काय आणि मुली बघण्यासाठी पैसे घालवायचे किती, यासाठी खरं तर त्यांच्यासमोर हा प्रश्न उभा राहतो. यासाठी आज मी ह्या मोर्चाला आलेलो आहे. सांगा तुमचं शिक्षण सांगा आणि तुम्हाला किती वर्षापासून मुलगी मिळत नाही आहे, तुम्ही किती महिने झाले तुम्ही मुलगी पाहायचा कार्यक्रम बघताय? माझं नाव विशाल तुकाराम माळे. मी सध्याला
चार वर्ष झाले मुलगी शोधत आहे, पण मुलीची अपेक्षा आहेत की मुलाला शेती कमी आहे, मुलगा काम करून म्हणजे नोकरी करतो, कमी प्रमाणाने नोकरी आहे आणि मुलाला शेती कमी असल्यामुळे मुलींची अपेक्षा जास्त आहेत की मुलगा नोकरदार पाहिजे, शहरात राहणारा पाहिजे आणि शेती जास्त पाहिजे, 10-15 एकर शेती असे अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळे माझं वय 28 आहे, 4 ते 5 वर्ष झाले आता मुली आम्ही पाहण्यासाठी का पाहत आहे आतापर्यंत। ब्युरो रिपोर्ट, तेजो मराठी न्यूज, सोलापूर।